बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातून 0 ते 14 वयोगटातील 32 बालकांच्या हृदय शस्त्रक्रिया नाशिक येथील SMBT हॉस्पिटल येथे मोफत होणार आहेत. यासाठी धुळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कांचन वानेरे यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या खर्चातून या रुग्ण बालकांना आणि त्यांच्या पालकांना मोफत नाशिक येथे पाठवण्यात आले. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शासनाच्या शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी घेण्यात येते. त्याचप्रमाणे शिबिरांच्या माध्यमातून हृदयरोग तपासणी केली असता 32 बालकांवर हृदय शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याने त्यांना शासनाच्या योजनेतून मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी तसेच त्यांच्या जाण्या येण्याचा खर्च, जेवण, राहण्याची व्यवस्था या सर्व गोष्टी नाशिक येथील SMBT रुग्णालयात करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात आत्तापर्यंत 2016 पासून यशस्वीपणे 864 बालकांवर हृदय शस्त्रक्रियेसह इतरही शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. धुळे जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या वतीने शस्त्रक्रियेची गरज असलेल्या सर्व बालकांना नाशिक येथे पाठवताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कांचन वानेरे यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या पालकांशी चर्चा केली आणि त्यांच्या प्रवासाला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी त्यांच्यासोबत डॉक्टर महेश भंडागे, संजय शिंदे, जगदीश सनेर, प्रतिभा घोडके, राजीव भांबरे, सोपान पाटील, गणेश पाटील, विजय जोशी आदी उपस्थित होते. स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत धुळ्या जिल्ह्यामध्ये 2016 पासून सर्व बालकांची जे शासकीय शाळेमध्ये आहेत तसेच अंगणवाडीमध्ये यांची तपासणी नियमित होत असते. दरवर्षीप्रमाणे आपण यावर्षी सुद्धा ती तपासणी सुरू केलेली आहे व यावर्षी आपण जवळजवळ एप्रिलपासून 150 रुग्णांचं एक शिबिर घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये जे 14 वर्षाच्या अंतर्गत बालकं आहेत त्यांचं 2D इको शिबिर घेऊन त्यांची हृदयाची तपासणी केली व त्यातील जवळजवळ 32 हे रुग्ण आपण काढलेले आहेत की ज्यांना हृदय शस्त्रक्रियेची गरज आहे. 2016 पासून धुळे जिल्ह्यामध्ये हृदय शस्त्रक्रियेच्या 864 केसेस झालेल्या आहेत आणि त्याच्यानंतर जे अदर सर्जरीज असतात म्हणजे जे हायड्रोसिल असेल, हर्निया असेल, फायमोसिस असेल अशा किंवा टंग टाय असेल, स्क्विंट असेल अशा सुद्धा जवळजवळ 6000 शस्त्रक्रिया धुळे जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत. आजच ही सर्व बालके SMBT कॉलेजमध्ये गेलेली आहे, त्यांना धुळे जिल्हा रुग्णालयातर्फे व सर्व RBSK टीम आहे त्यांच्यातर्फे शुभेच्छा. ते लवकरात लवकर बरे होऊन येतील आणि त्यांची पुढची सुद्धा ट्रीटमेंट आम्ही इथे करणार आहोत. धन्यवाद. द कॉलमसाठी किशोर पाटील, धुळे.